हे भारतातल्या राज्यांचे तुकडे आहेत. हे तुकडे जोडून तुम्हाला भारताचा नकाशा पूर्ण करायचा आहे. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. वर पटापट किती वेळ लागतोय बघू. ऋतू कुठपर्यंत आले तुझं? नाही ना. अरे आवरा पटापट मुलांनो, चला वेळ संपत आली. कोणाचं झालंय? मॅडम झालं माझं जोडून. बघू. व्हेरी गुड. बरं मला सांग, तू इतक्या लवकर कसं काय जोडलंस? काय केलंस तू? मी नकाशा नाही जोडला, त्याच्या मागे एक माणूस होता, मी तो जोडला आणि भारत आपोआप जोडला गेला. व्हेरी गुड. मुलांनो तुम्हाला या टास्क मधनं काय कळलं? की माणूस जोडला की देश जोडला जातो. पण मॅडम तुम्ही हा टास्क का दिला आम्हाला? कारण आज एका महान व्यक्तिमत्वाबद्दल आपण बोलणार आहोत. असं व्यक्तिमत्व की ज्यांनी माणूस जोडला आणि त्यामुळे देश जोडला गेला, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय शरद पवार साहेब. पवार साहेबांनी स्वतःचा विचार न करता गोर गरीब आणि शेतकऱ्यांचा विचार केला. त्यांच्याबद्दल जितकं सांगू ना तितकं कमीच आहे, आणि म्हणून मी तुम्हाला बोलले की त्यांची जास्तीत जास्त माहिती मिळवा. कोणी कोणी मिळवले माहिती? 18 जुलै 1978 ला शरद पवार साहेबांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथविधी झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यानंतर 26 जून 1978 रोजी दुसऱ्यांदा आणि 4 मार्च 1990 रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. साहेबांना राजकारणाचं बाळ कडू ह्या त्यांच्या आई शारदाबाई यांच्याकडून लहानपणापासूनच मिळालं. आणि 10 जून 1991 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. 18 ऑक्टोबर 2019 ला साताऱ्यामध्ये पाऊस नाही तर पवारसाहेब स्वतः बरसले आणि त्या भाषणाने सर्व राजकीय पक्षांना हलवून टाकलं. आणि बरं का मुलांनो, पवार साहेबांचा राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही उत्तम योगदान आहे. त्यांच्या या उच्च कामगिरीमुळे त्यांना पद्मविभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कारण त्यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तर आपणही त्यांना शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे पवार साहेब.